नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्री आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता कुख्यात गुंड छोटा राजनला भारतात आणण्यात विलंब होण्याची शक्यता तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था कडक केल्याची मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांची माहिती कल्याण डोंबिवलीत स्थापनेचा तिढा कायम कोल्हापुरात मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची घोषणा आणि कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला आठ नोव्हेंबरपासून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कोलाड इथून होणार सुरुवात नमस्कार वृत्त अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्री आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस चार आहार देण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनेला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत योजना असं या योजनेचं नाव आहे अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण बालमृत्यू आणि कमी वजनाची बालकं जन्माला येणं यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्याकरता राज्य शासनानं ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तीन महिन्यात आणि स्तनदा मातांना बाळंतपणानंतर तीन महिने याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरिता एक वेळचा आहार देण्यात सकस आहार देण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा आहार तयार करतील हा आहार तयार करण्यासाठी त्यांनी नियमित मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त अडीचशे रुपये देण्यात येतील रोजगार हमी योजनेतल्या अपूर्ण धडक सिंचन विहिरी तसंच रद्द विहिरी लवकर पूर्ण करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला कुख्यात गुंड छोटा राजनला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे राजनला भारतात पाठवण्यासाठी इंडोनेशियाच्या पोलिसांनी परवानगी दिल्याचं इंटरपोलनं म्हटलं मात्र बालीजवळ झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे इंडोनेशियाच्या हवाई सेवेवर परिणाम झाला त्यामुळे राजनला आज भारतात आणण्यात विलंब होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत दरम्यान राजनला मुंबईत आणल्यानंतर तुरुंगात ठेवण्यापूर्वी तिथली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमधला सत्ता स्थापनेसाठीचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं चित्र आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्रकारांशी बातचीत केली भाजपा विकासाचं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी जिथं जिथं अध्यक्ष आणि महापौर बसवता येतील तिथं तिथं तसा हा प्रयत्न भाजपा करेल असं दानवे यांनी म्हटलं राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद अनेक पट्टींनी वाढली आहे दरम्यान महापौर निवडीबाबत भाजपा स्वतःच्या मार्गानं जाणार असेल तर शिवसेनेलाही आपला मार्ग मोकळा आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं मुंबईत मुंबईत भवन इथं काल पक्ष बैठक झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते विकासाची परंपरा कायम ठेवत कल्याण डोंबिवलीला येत्या पाच वर्षात अधिक चांगलं शहर बनवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त करणारा मुद्दा मांडला असून एकशे वीस रुपये प्रति किलो दरान डाळीची विक्री करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असं ठाकरे म्हणाले सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची खंत आहे त्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहोत असंही म्हणाले कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी स्थापन सत्ता स्थापन करणार आहे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतल्याचं ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी बातमीदारांना सांगितलं काँग्रेसचा महापौर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर असेल तर स्थायी समिती पदीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे यंदाच्या गळीत हंगामात आर एफआरपी किती हप्त्यात द्यावा याबाबत साखर कारखानदारांमध्ये चर्चा झाली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या बैठकीत एफआरपी बाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही कायद्यानुसार एफआरपीची रक्कम एका हप्त्यात देणं बंधनकारक आहे मात्र साखरेला आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत बाजारपेठेत उठाव नाही त्यामुळे साखरेचे दर कमी आहेत परिणामी एक रक्कमी एफआरपी देणं शक्य नसल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे त्यामुळे ती रक्कम तीन हप्त्यात देणार असल्याचं कारखानदारांचं सांगणं आहे मात्र विविध शेतकरी संघटनांचा त्याला विरोध आहे दरम्यान कालच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्यानं दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातले शेतकरी विश्वास गळगटे यांनी पावसाच्या पाण्याचा साठा करून सात कोटी लिटर पाण्याचा शेत तलाव बनवला शेतासाठीचा राज्यातला हा सर्वात मोठा तलाव आहे बीड जिल्ह्यातील आष्टा हरिनारायण हे दुष्काळानं होरपळलेलं गाव पावसावरच या भागातील शेती अवलंबून आहे अशा परिस्थितीत तिथले शेतकरी विश्वास गळगटे यांनी आपल्या डोंगर उतारावर शेत तलाव करण्याचं ठरवलं आणि अठरा एकर क्षेत्रापैकी साडेतीन शेत तलाव तयार केला या पाण्यावर त्यांनी लागवड केलेली डाळिंबाची बाग सध्या फुलली आहे आपण एक विहीर खोदलेली आहे त्या विहिरीवरून लिफ्ट इरिगेशन करून या तलावाचं रिचार्ज होणार आहे परंतु पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचं एका ठिकाणी एकत्रित करून आपण तिथे एक छोटा तलाव दुसरा एक तलाव केलेला आहे आणि त्या तलावावरून आपण लिफ्ट इरिगेशन करून ह्या तलावामध्ये पाणी भरणार आहोत तर पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा संचय करून ह्या तलावाला रिचार्ज करण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे विश्वास गळगटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतात शेत तलाव तयार करायला सुरुवात केली आहे या भागामध्ये भर पावसाळ्यामध्ये टँकरनी पाण्याचा पुरवठा होत असतो की आमच्या ह्या गावामध्ये पाणी पिण्याला नसतं तर शेतीला कुठून उपलब्ध व्हायचं तर शेतीला उपलब्ध करण्यासाठी ती त्यांनी हा जो शेत तलाव तयार केलेला आहे तो पाहून गावातल्या लोकांनी की त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे शेत तलाव बनवण्याचं काम आमच्या गावामध्ये चालू आहे आष्टा हरिनारायण या गावात आता पाण्याची लोकचळवळ सुरू झाली असून आगामी काळात हे तलाव भरल्यास दोन वर्ष पुरेल इतका पाणीसाठा असणार आहे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला येत्या आठ नोव्हेंबरपासून मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कोलाड इथून सुरुवात होणार आहे कोकण रेल्वेचे विभागीय हो व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी काल रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ज्या ठिकाणी रेल्वेचे बोगदे कमी आहेत अशा ठिकाणी प्राधान्यानं दुपदरीकरणाला सुरुवात करून येत्या चार काम पूर्ण करण्यात येईल सा निकम यांनी सांगितलं कोलाड सावंतवाडी आणि कर्नाटक इथून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचं ते म्हणाले चिपून कराड मार्गाचं सर्वेक्षण तसंच नव्या डिंगणी स्थानकाचं काम लवकरच सुरू होईल असंही निकम म्हणाले कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रताप तायल यांनीही काल नवी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कोकण रेल्वेचा गेल्या वर्षभरातला लेखाजोखा मांडला कोकण रेल्वेच्या नफ्यात गेल्या वर्षभरात वाढ झाली असून हो यावर्षी कोकण रेल्वेला एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचं त्यांनी हो हो सांगितलं देशातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी विविध उपक्रम हाती घेतले असून त्यात जलसंधारणाची कामं ग्रामविकास समरसता सप्ताह गोरक्षण आणि लोकसंख्या असंतुलन मिटवण्यासाठी जनजागृती अशा विविध कामांचा सहभाग असल्याची माहिती एसचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तमशेट्टीवार यांनी दिली नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत काल बोलत होते दुष्काळ निवारणासाठी संघ स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांची मुंबईत तीन डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचंही तमशेट्टीवार यांनी सांगितलं आरएसएस निरंतर वाढत असून वर्ष दोन हजार सात नंतर देशभरात एकतीस हजार आठशे गावांमध्ये संघ शाखा भरवल्या जात आहेत आधुनिकतेची कास धर संघाच्या एस आरएसएस साप्ताहिक मिलान आणि संघ मंडळी यासारख्या उपक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून शाखांच्या संख्येतही वृद्धी होत असल्याचं तमशेट्टीवार यांनी सांगितलं मातीतल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्या लागणार असून त्यासाठी माती आणि पाण्याचा समतोल राखणं ही काळाची गरज असल्याचं मत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन संचालक डॉक्टर एस के सिंग यांनी व्यक्त केले अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृदा आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विद्यापीठांनी मृदा आरोग्य पत्रिकेसंदर्भात जनजागृती करण्याचं आवाहन यावेळी सिंग यांनी केलं एक कथा एकपात्री कथाकथन या कलेमध्ये युवावर्गानं रस दाखवून ही कला जिवंत ठेवावी या उद्देशाने येत्या पाच नोव्हेंबर या दिवशी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून पुण्यातल्या एकपात्री कलाकार परिषदेनं काल पुण्यात कथाकथन आणि एकपात्री प्रयोगांचा कार्यक्रम आयोजित केला होता ही एक आगळी कला असून केवळ एक कलाकार प्रत्यक्ष कथाकथन सादर करत असल्यानं तिला विशेष महत्व आहे मराठीतलं सकस साहित्य समोर यावं यासाठी प्रथमच असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुधारणा आणि पुनर्वसन असं ब्रीदवाक्य असलेल्या पुण्यातल्या एरवडा मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी तयार वस्तूंचं प्रदर्शन कारागृह आवारात भरवण्यात आलं आकाश कंदील पणत्या मोबाईल ठेवण्यासाठीचे बटवे समारंभासाठीचे बटवे पाय पुसण्या सतरंजा सादरी टॉवेल बेडशीट अशा वस्तू तसंच अनेक चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या कारागृहातला गुन्हेगार शिक्षा पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर त्याच्या हाताला काम मिळून तो सन्मानानं जगू शकेल असं प्रशिक्षण एरवडा मध्यवर्ती कारागृहात दिलं जातं कैद्यांनी बनवलेल्या वस्तू बाजारात मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत स्वस्त विकल्या जातात वस्तूंच्या विक्रीतून मिळालेले पैसे शासनाच्या तिजोरीत जमा होऊन त्यानंतर ते, ते कैद्यांच्या पुनर्वसनासाठी वापरले जातात या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे प्रकाश आणि आनंदाचा सण असलेल्या दिवाळी सणाच्या आगमनाला अजून वेळ असला तरी नाशिकच्या प्रबोधिनी विद्यामंदिर या शाळेतील मतिमंद विद्यार्थ्यांनी कालच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी आवाजरहित फटाक्यांची आतषबाजी करत आणि दिवाळी फराळाचा आस्वाद घेत सर्व विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली पालकांसह सेवाभावी संस्था बचत गटांनी मिठाई आणि फटाके आणून या विद्यार्थ्यांच्या आनंदात उत्साहात भर टाकली प्रबोधिनी विद्यामंदिरच्या संस्थापक रजनी लिमई यांनी सुरू केलेल्या के शाळेत आज चारशे पन्नास मुलं शिक्षण घेत आहेत या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षणही दिलं जातं <दिखेद> <पर लिखेद> भारताची चिल्ड्रन फिल्म सोसायटी आणि तेलंगण राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद इथं चौदा नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव अर्थात गोल्डन एलिफंट या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती एकोणीसाव्या आय सी एफ एफ आय गोल्डन महोत्सव संचालक डॉक्टर श्रवण कुमार यांनी मुंबईत काल आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आठवडाभर चालू राहणाऱ्या या रहा, महोत्सवात एशियन पॅनोरामा नावानं नवा विभाग चालू करण्यात येणार असून अनेक नवीन गोष्टी प्रथमच सादर होणार असल्याचं डॉक्टर श्रवण कुमार यांनी सांगितलं या महोत्सवात यंदा ऐंशी देशातल्या तब्बल एक हजार दोनशे पाच चित्रपटांची नोंदणी करण्यात आली आहे मुंबई महानगरीची विविध रूपं दाखवणारं यह मुंबई मेरी जान हे चित्र प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये भरवण्यात आले कोकणच्या भूमीतले चित्रकार शशिकांत पाताडे यांनी मुंबापुरीच्या अनेक देखण्या छाटा आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर उतरवल्या आहेत मुंबईकरांच्या प्रवाही जीवनाची झलक या चित्रांमधून जाणवत राहते मुंबईतल्या पुरातन इमारतींचं पण आणि दैनंदिन जीवनातले व्यवहार अॅक्रिलिक रंगातल्या कृष्णधवल चित्रांच्या माध्यमातून जिवंत झाल्याचं प्रत्यंतर या प्रदर्शनातून येत आहे ये हे प्रदर्शन नऊ नोव्हेंबरपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत कला रसिकांसाठी विनामूल्य खुलं राहील चीनचे उपराष्ट्रपती एच ई युवान चाहू यांचं दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल औरंगाबाद इथं आगमन झालं औरंगाबादचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत यावेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगड जिल्हाधिकारी निधी पांडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते युआन चाऊ आज औरंगाबाद जवळच्या अजिंठा लेण्यांना भेट देणार आहेत आणि आता कोकण मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या अनुसूचित क्षेत्रातल्या गर्भवती स्त्री आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार देण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता कुख्यात गुंड छोटा राजनला भारतात आणण्यात विलंब होण्याची शक्यता तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था कडक केल्याची मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांची माहिती कल्याण डोंबिवलीत सत्ता स्थापनेचा तिढा कायम कोल्हापुरात मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेची घोषणा आणि कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला आठ नोव्हेंबरपासून मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत कोलाडमधून होणार सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार